नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कापसासारखी मऊ अशी लुसलुसीत इडली। ती कशी बनवायची ती आता आपण बघून घेऊ। सर्वप्रथम आपण एका टोपामध्ये 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ, दोन्ही आपण सेपरेट भिजवून घेतलेले आहेत। तर तांदूळ भिजवताना त्याच्यात थोडीशी 1 चमचा मेथी टाकलेली आहे आणि त्याला आपण ओव्हरनाईट 6 ते 7 तास भिजवून घेणार आहे। तर 2 ते 3 पानांनी स्वच्छ धुवून त्याला आपण ओव्हरनाईट झाकून ठेवायचं आणि रात्रभर भिजलेलं आपण सकाळी असं वेगळं दळून घ्यायचं। सर्वप्रथम तांदूळ आपण मिक्सरवर वाटून घ्यायचे, त्याच्यानंतर उडदाची डाळ वाटून घ्यायची आणि तिला झाकून 7 ते 8 तास आपण ठेवायचं। 7 ते 8 तासानंतर तर बघू शकता किती छान असं आपलं बेटर फुगलेलं आहे। तर आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ, कारण आपण एवढ्या सगळ्याचे इडली नाही बनवणार आहोत, थोड्याचे आपण डोसे बनवणार आहोत, थोड्याची इडली। तर एका टोपामध्ये थोडंसं बेटर आपण काढून घेऊ, थोडं बेटर आपण साईडला काढून ठेवायचं, म्हणजे आपल्याला नंतर लागलं तर आपण त्याचे डोसेसुद्धा बनवू शकतो। आपल्याला पाहिजे तेवढेच बेटर आपण वेगळं काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं बेटर पातळ करायचं आहे तेवढं पाणी टाकून घेऊ आपण त्याच्यात, कारण बघू शकता आपले बेटर खूपच घट्ट आहे। त्यात आपण आवडीनुसार मीठ, सर्व बेटर एकजीव करून घेऊ। छान असं मीठ टाकून एकजीव करून घ्यायचं। छान मिक्स झालं की आपल्याला कळेलच आपल्याला किती घट्ट आणि किती पातळ बेटर पाहिजे। तर आता आपलं बेटर रेडी झालेलं आहे, बघू शकता जास्त थिक नाही आहे, जास्त पातळसुद्धा नाही आहे। तर आपण एका इडली मोडमध्ये इडली लावून घेणार आहे। आता आपण इडली मोडला सर्वप्रथम तेल लावून घ्यायचं। तेल लावून की आपण त्याला आपण इडली पात्रामध्ये पाणी ठेवलं होतं गरम करायला, त्याच्यात मोल ठेवून घ्यायचे आणि त्याच्यात आपण इडलीचं जे बेटर रेडी केलं होतं ते सगळं टाकून घ्यायचं। अशा प्रकारे आपण सर्व इडल्या इडली मोल्डमध्ये लावून घ्यायच्या आणि 10 ते 15 मिनटासाठी त्याला छान अशी उकड आणायची। तर आपल्या सर्व इडल्या ठेवून झालेल्या आहेत। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटासाठी एक उकळी आणूया। आणि गॅस फास्ट करायचा। आता 10 ते 15 मिनटं झालेले आहेत, बघू शकता आपल्या इडल्या किती छान अशा रेडी झालेल्या आहेत। तुम्हाला एक इडली काढून दाखवते, कशी कापसासारखी मऊसूत अशी इडली आपली रेडी झालेली आहे। तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते, तर बघू शकता आपल्या इडलीमध्ये किती छान अशी जाळी पण आलेली आहे। तर आपल्याला इडली कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।